मावळ तालुक्यातली भात लागवड आता अंतिम टप्प्यात आली आहे. पावसानं ओढ दिल्यानं लागवडी रखडल्या होत्या, मात्र आता 3 दिवसांपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. वेगात भात लागवडी सुरू झालेल्या भात लागवडी पूर्ण झाल्या. राज्य सरकारचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा फटका नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरच्या शेतकऱ्यांना बसलाय. दोशिनपूर शिवारामध्ये महामार्गावरून आउटलेट दिलेलं पाणी शेतांमध्ये शिरलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. 50 शेतकऱ्यांचा फटका बसलाय. महामार्ग अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. चंद्रपूरमध्ये गोंडपिपरी तालुक्यातल्या आर्वी गावाला पुरानं वेढा दिला. गावातल्या नथ्थू वागदरकर यांची 1.5 वर्षांची मुलगी लावण्या 2 दिवसांपासून तापानं फणफणत होती. तिची प्रकृती चिंताजनक होती. तिला खांद्यावर घेऊन आई वडिलांनी कान्हार गाव अभयारण्यातल्या घनदाट जंगलातून 4 किलोमीटर अंतर पायी कापलं. कोठारी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ही रुग्णवाहिका घेऊन त्या ठिकाणी पोहोचले. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून एका नागरिकानं चक्क रस्त्यातल्या खड्ड्यात कपडे धुतले. असं झालं असं की एक जण रक्षाबंधनासाठी जात असताना अंगावर चिखल उडाला. त्यावेळी संतप्त झालेल्या व्यक्तीनं राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निषेधार्थ चक्क त्याच खड्ड्यात साबण लावून शर्ट धुतला. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो. मी इथं शर्ट धुवायला बसणार आहे. कोण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगानं मोठा धक्का दिलाय. ठाकरेंना आपली बाजू निवडणूक आयोगासमोर मांडण्यासाठी 4 आठवड्यांचं नव्हे तर केवळ 15 दिवसांचा वेळ देण्यात आलाय. त्यामुळे आता त्यांना सर्व पुराव्यांनिशी बाजू मांडण्यासाठी फक्त 23 ऑगस्टपर्यंतचा वेळ असणार आहे अशी माहिती निवडणूक आयोगानं दिलेली आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांचं खातेवाटप निश्चित झाल्याची माहिती झी 24 हाती आली आणि त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि MSRDC ही खाती असतील तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं देण्यात येणार आहे. दादा भुसेंकरचं कृषी खातं हे कायम राहणार आहे तर संजय राठोड यांना पुन्हा एकदा वन मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्टपर्यंत पालकमंत्री नेमण्याची शक्यता मावळली आहे, कारण मंत्र्यांना आपल्या जिल्ह्यातल्या ध्वजारोहण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांनाच त्या त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यांचे मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधी नाहीत त्या ठिकाणी जिल्हाधिकारी झेंडावंदन करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले. आमची नैसर्गिक आघाडी कधीही नव्हती. उद्धव ठाकरे शरद पवारांनी सोनिया गांधींना भेटून सरकार स्थापन करण्याची विनंती केली आणि म्हणून आम्ही सत्तेत आलो असं ते म्हणाले. विधान परिषद विरोधी पक्षनेता निवडताना शिवसेनेनं चर्चाही केली नसल्याचं त्यांनी सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे आणि शक्य त्या ठिकाणी आघाडी करण्याच्या सूचना शरद पवारांनी केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवरच्या हल्ल्या प्रकरणात शिवसैनिकांना जामीन मंजूर झालाय. पुणे सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन मंजूर केला. पुणे शहर अध्यक्ष संजय मोरेंसह राजेश पळसकर, सूरज लोखंडे, चंदन साळुंखे, संभाजी थोरवे अशी या जामीन मिळालेल्या ठाकरे समर्थक शिवसैनिकांची नावं आहेत. कात्रे चौकात हा हल्ला झाला होता. नव्या सरकारनं ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवावा अशी अपेक्षा व्यक्त करताना अधिक पात्रता असलेल्यांना मंत्रिपद दिलं असेल असं म्हणत पंकजा यांनी टोला लगावलाय. तर पंकजांच्या योगदानाची योग्य दखल पक्ष घेईल असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. राज्य मानवी हक्क आयोगानं माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली आणि त्यांच्या इतर 3 पोलीस अधिकाऱ्यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. सिव्हिल इंजिनियर अनंत करमुसे यांना बंगल्यावर नेऊन मारहाण केल्याचा आरोप आव्हाडांवर आहे आणि या प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे.
दिल्ली सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे. दिल्लीचा कोरोना संसर्ग दर आता 17% वर गेलाय, त्यामुळे खबरदारी म्हणून दिल्ली सरकारनं सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती केली आहे. आणि इतकंच नव्हे तर मास्क न वापरल्यास 500 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. कारमधून एकत्र जाणाऱ्यांवर मात्र नियमाची सक्ती नसेल. सत्तांतरानंतर मुंबई मेट्रो 3 फास्ट ट्रॅकवर आली आहे. डिसेंबर 2023 पर्यंत पहिली फेज पूर्ण होणार असल्याचा विश्वास मुंबई मेट्रोच्या MD अश्विनी भिडे यांनी व्यक्त केली आहे. तर फेज 2 मधून जून 2024 पर्यंत पूर्ण करण्याचं हे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आता देशांतर्गत विमान प्रवास महागणारे. सरकारनं देशांतर्गत विमान तिकिटांच्या दरावर घातलेली मर्यादा हटवण्यात आली. विमान कंपन्यांना आता देशांतर्गत तिकीट दर ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळालंय, त्यामुळे आता विमान प्रवास महागण्याची देखील शक्यता आहे. लॉकडाऊन नंतर गेल्या 27 महिन्यांपासून केंद्र सरकारनं तिकीट दरांवर मर्यादा घातली होती. छत्रपतींचा विचार म्हणजे